एकनाथ शिंदेंनी पहिली यादी आता जाहीर केली आहे, मात्र वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नाहीये. दरम्यान राज ठाकरेंच्या पुत्राविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आलाय. माहीममधनं अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अद्यापही उमेदवार देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आता शिंदे गटाकडून त्यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असेल हे पाहणं अतिशय उत्सुक्याचं असेल. आपण पाहतो आताची ही महत्वाची अपडेट. वरळीमधून आदित्य ठाकरे खरं तर निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत आणि त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून अद्यापही उमेदवार मिळाला नाहीये. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून. सूरज, काय सांगाल, शिंदे गटाकडून अजूनही उमेदवार आदित्य ठाकरेंविरोधात जाहीर करण्यात आला नाहीये. निश्चितच मोहिनी, काल शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी आली आणि त्यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. ज्यांनी ज्यांनी फंडाचे वेळ एकनाथ शिंदेंना साथ दिली त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या यादीत महत्वाचं म्हणजे ज्या राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता आणि नंतर राज ठाकरे यांनी महायुतीचा पाठिंबा मागितला होता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अशा बातम्या ज्या आल्या होत्या. पण यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे दादर माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे राजकीय विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे सध्या वरळीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, मात्र एकनाथ शिंदेंनी जी पहिली यादी आलेली आहे 45 जणांची त्यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेला नाहीये. त्यामुळे कुठेतरी ही खूपच महत्वाची गोष्ट मानली जाते, कारण काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना वरळीमध्ये माहीममधून सपोर्ट करतील अशा बातम्या रंगल्या होत्या, मात्र काल जी यादी आली त्या यादीमध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांनी उमेदवार दिलेला आहे, मात्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये वरळीतून उमेदवार दिला नाहीये. त्यामुळे ही एकनाथ शिंदेची कुठली नवी खेळी म्हणावी लागेल किंवा मग आगामी पुढच्या यादीमध्ये वरळीमधून नेमका आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सूरज, आता नेमका उमेदवार त्यांच्या विरोधात कोण असेल हेच पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. आताच्या आघाडीची ही महत्वाची अपडेट खरं तर आपण पाहतोय, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी हा जो निर्णय घेतलाय तो विचार करून घेतलाय की काय त्यांची पुढची रणनीती आहे हे पाहणं औत्सुक्याचं असेल.